फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून टॉप कसा तयार करायचा ते बघणार आहोत. खूपच साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ते सांगणार आहे. तर कटिंग आपण इथे बघूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघूयात, ठीक आहे? चला तर मग आपण सुरुवात करूयात. पण सुरुवात करण्याआधी मी शीतल पाटील, मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता, तिथे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. नाही जमलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. चला तर मग सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण इथे काय करायचं आहे, आपल्याला अस्तर घ्यायचं आहे. अस्तर मी इथे डबल फोल्ड करून घेत आहे. अस्तर तुम्हाला तुमच्या म्हणजे हाईटच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुमची लेंथ किती असेल त्याच्या हिशोबाने. इथे मी 2 मीटर घेतलेलं आहे अस्तर. आता इथे मी तयार टॉपवरून मी इथे मेजरमेंट घेणार आहे. तयार टॉपवरती इथे मेजरमेंट येते आपलं, फुल लेंथ येते 42 आणि आपलं अस्तरची लेंथ आपण इथे आपली येत आहे 39. तर अस्तर आपल्याला लेंथला कमी असेल तर काहीच हरकत नाही, पण आपल्याला जो मेन कपडा असतो टॉपचा तो आपल्याला परफेक्ट लेंथमध्ये हवा. तर इथे आपल्याला जर तसा आपण 2-3 इंच आपण अस्तरचे कमीच घेत असतो, तर इथे मी 39 घेतलेले आहे लेंथ. तर तुमच्या हिशोबाने तुमची फुल लेंथ जी पण असेल, समजा 40 आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही 36-35 जरी अस्तरची लेंथ घेतली तरी चालून जाईल. आता इथे आपल्याला शोल्डर आणि हे घ्यायचं आहे, विड्थ आणि आर्म होल. तर इथे मी काय करते, सगळ्यात आधी इथे शोल्डर घेते. शोल्डर आपल्याला इथे ह्या पद्धतीने इथे मापून घ्यायचं आहे तयार कपड्यावरती. तर इथे ह्या पद्धतीने ह्या स्टिचपासून त्या स्टिचपर्यंत आपल्याला बघायचं आहे किती येतं. तर इथे माझं 7 येते, म्हणजे अर्धा इथे 7 येतो. तर 7 घेतलेलं आहे. जर तुम्हाला समजा म्हणजे माहिती नसेल की शोल्डर किती घ्यायला पाहिजे वगैरे, तर तुम्ही नॉर्मली 7 सगळ्यांसाठी घेऊ शकता. विड्थ इथं आपण 3 इंच घेणार आहोत आणि इथे आर्महोल आपल्याला इथे 7 इंच घ्यायचं आहे, किंवा तुम्ही इथे मापूनसुद्धा घेऊ शकता ह्या पद्धतीने. वरती 1/2 इंच मात्र आपल्याला सोडायचं आहे स्टिचिंग मार्जिन शोल्डरच्या साईडला, आणि त्याच्या खाली आपल्याला किती येईल तितकं घ्यायचं आहे. तर इथे 7 येतं, मी 7 घेतलेलं आहे. कॉमन तुम्ही 7/7 घेऊ शकता, म्हणजे 7 शोल्डर आणि 7 आर्महोल हे कॉमन आहे सर्व साईजसाठी. आणि विड्थ मात्र तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं फ्रंट जो आहे नेक तो डीप आहे, तर त्यासाठी मी विड्थ 3 घेतलेली आहे. बोट नेक असेल पुढचा तर तुम्ही तिथे 3.5-4 पण घेऊ शकता विड्थ. आता इथे आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे टॉप ह्या पद्धतीने. तर हे जे आपल्याला चेस्ट, वेस्ट आणि सीट बघायचे आहे किती येते. तर आपली इथे चेस्ट स्टिचिंग मार्जिनपासून घ्यायचं आहे आपल्याला इथे. तर 42 येते चेस्ट, म्हणजेच इथे आपली हाफ जी होती ती आपली 21 होती, त्याचा आपण डबल केलं तर आपली 42 आली. वेस्ट आपली इथे 20 येते, म्हणजे आपली फुल वेस्ट राऊंड आपला इथे 40 येणार. सीट राऊंड इथे 24 येतो, म्हणजे पूर्ण आपला 48 येणार. तर ह्या पद्धतीने तुम्ही फुल चेस्ट राऊंड, वेस्ट राऊंड, सीट राऊंड काढायचं आहे. आता आपल्याला इथे लेंथ घ्यायची आहे. तर इथे लेंथ मी ह्या पद्धतीने घेते. वेस्ट लेंथ ती 15 येते आणि सीट लेंथ इथे 22 येते, म्हणजे सीट जिथेपर्यंत आपला म्हणजे शेवट असतो तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं सीट लेंथ, आणि वेस्ट लेंथ मिडलपर्यंत घ्यायचं. तर त्या हिशोबाने आपण इथे घेतलेलं आहे. आता ती मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सर्वांचा इथे 1/2 घ्यायचा आहे. तर इथे काय झालेलं आहे, थोडंसं आपल्याला इथे लूजिंग, आपल्याला इथे 4 घ्यायचं आहे. तर इथे मी चेस्ट 10.5 घेतलं, वेस्ट 10 घेतलेला आहे आणि सीट राऊंड जो आहे तो इथे मी 12.5 घेतलेला आहे. तुम्हाला मी बाजूला लिहून दिलेला आहे, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. इथे मी थोडं 1/4 इंच इतकं मी लूजिंग ठेवलेलं आहे. तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही इथे लूजिंग ॲड करू शकता. तर इथे बघा, थोडं थोडं लूजिंग मी ॲड केलेलं आहे इथे. तुम्हाला जर इथे थोडंसं अजून 1/4 इंच इतकं घ्यायचं असेल तर घेऊ शकता. इथे 2 इंच स्टिचिंग मार्जिन घेतली मी आणि खालच्या बाजूला आपल्याला 1-1.5 इंच इतकं घ्यायचं आहे स्टिचिंग मार्जिन. इथे मी ह्या हिशोबाने घेते, 1/4 इंच इतकं स्टिचिंग मार्जिन घेते. तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंच जरी घेतलात तरी चालेल. आणि सर्व पॉईंट आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. आता इथे काय करायचं आहे, आपला सीट राऊंड किती होता तो बघायचा आणि तो खाली घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला समजा थोडंसं जास्त राऊंड आपल्याला आकार हवा असेल तर थोडंसं 1-2 इंच इतकं आपल्याला इथे वाढवायचं आहे. तर इथे बघा, थोडंसं न कळत मी 1/2 इंच 1/4 इंच इतकंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलेलं, न कळत घेतलेलं आहे, जेणेकरून खालच्या साईडला असं सरळ दिसणार नाही, थोडासा असा तिरकी लाईन दिसेल. हे झालं इथे.
आता इथे आपल्याला आर्महोलचा आकार करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा फिटिंगचा आपलं राहिलं होतं, इथे पण मार्किंग करून घेते. तुम्ही लागलीच ही मार्किंग करून घेतलीत तर आपल्याला फिटिंगच्या टायमाला सोपं जाईल स्टिच करायला. आता इथे आपण 1.25 इंचाच्या किंवा 1.5 इंचाच्या अंतरावरून इथे आपण मार्किंग करून घ्यायची, आणि आतला जो राऊंड आहे तो 1/2 इंचाच्या अंतरावरून घ्यायचा. आता इथे काय झालेलं, थोडीशी जाडसर व्यक्ती आहे, मापावरून तुम्हाला कळालंच असेल, तर त्यामुळे आपण इथं 1.5 इंचावरून घेतलेला आहे बॅकचा आर्महोल. आणि जर पातळ व्यक्ती असेल तर तुम्ही 1/4 इंच 1 इंचावरून बॅकचा आर्महोल घ्यायचा आहे, आणि त्याच्या आतमध्ये 1/2 इंच घेऊन तुम्ही फ्रंटचा आर्महोल घ्यायचा आहे. आता असं का करायचं, तर ज्या जाडसर व्यक्ती असतात त्यांचा आर्महोलच्या साईडला थोडासा फुगार असतो, तर त्यामुळे तिथे त्यांना टाईटसर होऊ नये त्यासाठी घ्यायचं असतं. आणि ज्या पातळ व्यक्ती असतात त्यांच्या तिथे चूम पडू नये आर्महोलच्या साईडला, त्यासाठी आपण कमी घ्यायचं. तर हे सगळे झालेले आहे, कट्स मारून घेतलेले आहेत. ह्या पद्धतीने सर्व आपली कटिंग अस्तरची झालेली आहे. ह्याच्यामध्ये काय कळालं नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, तरी पण नाही कळालं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आता इथे मी आर्महोलसुद्धा इथे कट करून घेते फ्रंटचा. जास्तीत जास्त नंतर स्टिचिंगच्या वेळेला जरी कट करून घेतला तर इझी जाईल, पण अस्तरचा जेव्हा असतो ना टॉप, तर त्या वेळेला आधी घेऊन कट केलं तर चांगलंच आहे, कारण का नंतर स्टिच करायला प्रॉब्लेम येतो. दुसरा असा म्हणजे जो आपला मेन फॅब्रिक असतो त्याच्यावरती अस्तर ठेवून. आणि एकदा तुम्ही आर्महोल चेक करू शकता, आर्महोल राऊंड आपला परफेक्ट बसतो आहे का. जास्त होत असेल तर तुम्ही आर्महोलची लेंथ कमी करा, आणि कमी होत असेल तर आर्महोलची लेंथ थोडीशी वाढवा. तर ह्या पद्धतीने आपली ही कटिंग अस्तरची झालेली आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जी आपली साडी आहे त्या साडीवरती आपल्याला ती कटिंग ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करून घ्यायचं. आता इथे मी या पद्धतीने ठेवते, आणि आता इथे मात्र आपल्याला फुल लेंथ पूर्ण घ्यायची आहे, आणि त्याच्यामध्ये 2 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करायचे आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर चुकून कधी कधी काय होतं, जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच करून टाकतो आपण, पण इथे लेंथमध्ये फक्त आपल्याला थोडासा फरक करायला लागतो, बाकी काहीच नाही. ह्या पद्धतीने आपण सर्व मार्किंग करून इथे कट करून घ्यायचं आहे. इथे लेंथला फक्त आपल्याला थोडं जास्त घ्यायचं, जी पण लेंथ असेल. इथे सीटचा राऊंडला जे कट आहे तो कट मात्र मारून घ्या, कमी जास्त नाही झालं पाहिजे, नाहीतर साईडची जी पट्टी असते ती कमी जास्त वरखाली होते. आता दुसऱ्या साईडला पण आपण, म्हणजे जो आपला फ्रंट बॅक जो आहे तो दोन्ही पण आपण इथे कट करून घेतोय. आता आपल्याला स्लीव्ज जी आहे ती कट करून घ्यायची आहे. स्लीव्ज इथे थोडीशी लॉंग आहे तर त्या हिशोबाने मी इथे घेते. आपल्याला इथे काट यूज करायचा आहे, आणि इथे आपल्याला टॉपला सुद्धा काट यूज करायचा आहे. डिझाईन थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, तर ती म्हणजे हा जो टॉप आहे तो तुम्हाला नक्की आवडणार आहे, खूपच सुंदर टॉप होणार. तर तुम्ही नक्की बघा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा. आता इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे स्लीवची, तुमची जी पण असेल ती घ्या. इथे 15 आहे तर मी इथे 15 घेते, आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करते स्टिचिंग मार्जिन, कारण का आपल्याला खालच्या साईडला काट लावायचा आहे, तर इथे स्टिचिंग मार्जिन आपल्याला जास्त लागणार नाही. आता इथे मी 10 इंच विड्थ घेते, जी आपली म्हणजे विड्थ लागणार आहे बॉक्स तयार करायचा आहे. तर इथे 16/10 झालेला आहे, आणि इथे कॅप हाईट इथे 3 इंच घ्यायची आहे, आणि स्टिचिंग मार्जिन आतल्या साईडला 2 इंचावरती घ्यायची, आणि इथे आर्महोलचा आकार ह्या हिशोबाने घ्यायचा आहे आपल्याला. खालच्या बाजूला आपल्याला दंडगेर जो पण असेल त्याचा 1/2 घ्या, आणि त्याच्यामध्ये 2 इंच स्टिचिंग मार्जिन प्लस करा किंवा 1.5 इंच प्लस करा, तुम्हाला जसं हवं असेल त्या हिशोबाने. कारण की खालच्या साईडला दंडघेराला जेव्हा लॉंग स्लीव्ज असते तर त्यावेळेला खालच्या साईडला जास्त मार्जिन लागत नाही, शॉर्ट स्लीव्ज असेल तर लागते. इथे आपण कट करून घ्यायचा आहे स्लीव्ज. तर इथे आपलं हे झालेलं आहे स्लीव्ज. चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर नक्की विचारा कमेंटमध्ये, आणि पुढचा व्हिडिओ बघायलाही विसरू नका स्टिचिंगचा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय.